हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅशटॅग रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत पायनॅपल केक। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला। आज आपण व्हॅनिला प्रीमिक्सचा वापर करणार आहे। त्यासाठी मी इथे 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे। हे होममेड प्रीमिक्स आहे। अजून मी घेणार आहे 1/2 कप, म्हणजे 1 कपातला 1/2 कप व्हॅनिला प्रीमिक्स। जवळजवळ इथे 1.5 कप मी व्हॅनिला प्रीमिक्स वापरला आहे। 1/4 TSP मी इथे घेतला आहे व्हॅनिला इसेन्स आणि 1/4 TSP पायनॅपल इसेन्स। आता मी टाकणार आहे 1/4 TSP येल्लो कलर। येल्लो लिक्विड कलर मी इथे वापरलेला आहे। छान कलर येतो त्याचे, ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। आता इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। पाणीच्या ऐवजी तुम्ही दूध वापरलं तरीही चालेल। 1/2 कप आणि 1/3 कप एवढं आपण पाणी टाकणार आहे ह्याच्यात। हे मी मेजरिंग कपने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे। अशा प्रकारच्या विस्तच्या मदतीने आपण हे छान मिक्स करून घेऊया। मिक्स करताना नेहमी लक्षात ठेवायचं आपण एका डायरेक्शनने मिक्स करायचं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण पायनॅपल केक बनवतोय तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स का टाकला? कारण की पायनॅपल फ्लेवरचा एकदम जास्त स्ट्रॉंग असं टेस्ट येते, त्यामुळे मी इथे व्हॅनिला इसेन्सही टाकलेला आहे। व्हॅनिला इसेन्स आणि पायनॅपल इसेन्स टाकला की जास्त स्ट्रॉंग टेस्ट येत नाही, त्यामुळे इथे मी 2 इसेन्स वापरलेले आहेत। आणि अशा प्रकारे आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता मी ॲड टाकणार आहे 2 TBSP, सर्वात मोठे चमचे ॲड टाकणार आहे मी तेल। आणि हेही छान आपण मिक्स करून घेणार आहे। तेल हे नेहमी लास्टलाच टाकायचं आपण। आणि हे छान मी असं मिक्स करून घेणार आहे। जवळजवळ मी इथे 10 ते 15 मिनटं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। इथे मी 1/2 किलोचा टीन ग्रीस करून घेतला आहे, म्हणजे तेल आणि मैदा लावून घेतलेला आहे। आता जे केकचं बॅटर आहे ते आपण यात ओतून घेऊया। आणि आता आपण ह्याला डबल टॅप करणार आहे। डबल टॅपमुळे जे एअर बबल्स असतात ते वरती येतात, त्यामुळे आपला केक छान फुलतो। आता मी हे पातेल्यात केक बेकला टाकणार आहे। त्यासाठी मी अशा प्रकारचं स्टँड ठेवणार आहे। कंपल्सरी स्टँड ठेवा, डिश ठेवू नका। डिश किंवा ताटली अशा प्रकारचं काही ठेवू नका। आणि आता आपण हे केक ठेवणार आहे ह्याच्यात। आणि ह्याच्यावर मी ठेवणार आहे अशा प्रकारे झाकण। आणि इथे मी 15 ते 20 मिनटं आधी प्रीहीट करून घेतलेलं। प्रीहीट म्हणजे आधी फास्ट फ्लेमवर ह्याला गरम करून घ्यायचं पातेलं। आणि मग आता 45 मिनटं मी ह्याला बेकला ठेवणार आहे। जोपर्यंत केक बेक होतो आहे तोपर्यंत इथे आपण टीन मधलं पायनॅपल कसं बनवायचं ते आपण पाहूया। इथे मी घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी। ह्यात टाकणार आहे 1/4 कप ब्राऊन शुगर। जर घरात ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही साधी साखर वापरली तरीही चालेल, पण पायनॅपल बरोबर म्हणजे अननसाबरोबर ब्राऊन शुगरची टेस्ट एकदम छान लागते, त्यामुळे मी इथे ब्राऊन शुगर वापरलेली आहे। आता आपण इथे साखर वितळवून घेणार आहे। इथे मी अशा प्रकारे अननसाचे काप करून घेतलेले आहेत। टीन मधले जे अननस असतात ना, त्याचा मधला गाभाही काढलेला असतो, पण मी ते काढलेलं नाहीये। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता। आणि मी एवढी जाडी ठेवलेली आहे ह्याची। आता ह्याला आपण छान असं शिजवून घेणार आहे। आता ह्याला छान उकळी आलेली आहे। आणि इथे मी 5 ते 10 मिनटं ह्याला अजून शिजवणार आहे। अगदी जास्त शिजवायचं नाही आहे, थोडासा कच्चा असंच ठेवायचं आहे। केकमध्ये हे खायला एकदम अप्रतिम लागतं, त्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे। जर तुम्ही टीनमधलं वापरलं तरीही चालेल। आणि इथे अशा प्रकारे आपलं शिजवून झालेलं आहे। आता मी हे गॅस बंद करणार आहे। आणि हे आपण महिनाभर एका कंटेनरमध्ये किंवा एका बंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो। महिनाभर अगदी छान असं टिकतं। आता इथे मी काजू आणि अक्रोड आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे आपला केक बेक होऊन झालेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान असं दिसतोय। आता आपण चेक करून पाहूया, एकदम छान असा झालेला आहे, अजिबात चिटकत नाहीये टूथपिकला, म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक होऊन झालेला आहे। आता आपण हा भांड्यातनं वेगळा करूया। आणि इथे मी अशा प्रकारे थंड करून घेतलेला आहे केक। आणि त्याचे जे साईडचे कॉर्नर आहेत ते मी सोडत आहे।
थंड झाल्यावरच टीम मधनं वेगळा करा, नाहीतर केक तुटतो. एकदम छान असा आपला हा केक झालेला आहे. आता जो एक्स्ट्रा भाग आहे शिजलेला, एक्स्ट्रा पेस्ट झालेला भाग, तो मी कट करून घेणार आहे. जर तुम्हाला कट करायचा असेल तर तुम्ही करू शकता, नाही कट केला तरीही चालेल. पण इथे मी जास्त शिजलेला भाग कापून घेणार आहे अशा प्रकारे. आता जो वरचा भाग आहे तोही मी इथे कापून घेत आहे, कारण की वरचा भाग थोडासा चिकटसर असतो त्यामुळे मी इथे कापून घेत आहे. आणि त्याचप्रकारे हा खालचा भागही कापून घेणार आहे. आता ह्याचे मी 3 लेअर करणार आहे. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 2 लेअर केले तरीही चालतील, पण मी इथे 3 लेअर करून घेणार आहे. अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. आता मी इथे पहिला लेअर घेतलेला आहे, त्याला इथे शुगर सिरप लावून घेणार आहे. शुगर सिरपमुळे एकदम केक मॉइस लागतो, त्यामुळे शुगर सिरप लावतात. आता इथे मी व्हिप क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि इथे टाकणार आहे पायनॅपल क्रश. 1 चमचा एवढं मी पायनॅपल क्रश इथे टाकत आहे आणि हे छान आपण पसरवून घेऊया. आता जे पायनॅपल आपण शिजवून घेतलेलं त्याचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत आणि इथे मी अशा प्रकारे अननसाचे तुकडे ठेवत आहे. आता सेम दुसऱ्या लेअरलाही आपण पहिल्या लेअर प्रमाणेच करून घ्यायचं आहे. शुगर सिरप लावून घेतलेलं आहे मी इथे, व्हिप क्रीम ठेवायची थोडीशी आणि ती पसरवून घ्यायची आणि इथे पायनॅपल क्रश हेही छान मिक्स करून घेणार आहे आणि अननसाचे तुकडे ठेवणार आहे. आणि आता तिसऱ्या लेअरला फक्त शुगर सिरप लावून घ्यायचं. आणि जी बाजूची एक्स्ट्रा क्रीम आहे ती मी पसरून घेणार आहे, जेणेकरून आपल्या बाहेरची जी क्रीम आहे त्याला आतला बेस लागणार नाही. आणि इथे मी जास्त क्रीम वरच्या साईडला ठेवलेली आहे आणि पॅलेट नॅपच्या मदतीने ती खाली खाली सरकवत आहे अशा प्रकारे. म्हणजे केकला नुसते कोटिंग करून घेतली क्रीमची. आता आपण कोमच्या मदतीने त्याला शेप देऊन घेऊया. आता इथे मी कारच्या मदतीने त्याला फिनिशिंग देऊन घेणार आहे, म्हणजेच केक एकसारख्या लेवलला करून घेणार आहे. आता हा फिनिशिंग केलेला केक मी पॅलेट नॅपच्या मदतीने उचलून या केक बेसवर ठेवणार आहे. आणि जे आपण काजू बदाम आणि अक्रोडचे तुकडे करून घेतलेले ते मी इथे अशा प्रकारे लावून घेणार आहे सर्व केकच्या बाजूने. अशा प्रकारे आपल्याला लावून झालेला आहे. आता इथे डिझाईन करण्यासाठी मी नोजल नंबर 11 वापरणार आहे. हे गुलाबाचं नोजल आहे, हे त्यांनी गुलाब बनवतात. आणि पाइपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथे मी डिझाईन करून घेणार आहे. आणि जे अननसाचे काप करून घेतले ते मी इथे ठेवणार आहे. शिजवून घेतल्यामुळे अननस हे काळं पडत नाही, त्यामुळे मी इथे आधी शिजवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपला हा पायनॅपल केक तयार झालेला आहे. एकदम टेस्टी असा लागतो, नक्की घरी ट्राय करून पहा. लवकरच भेटतो एका नवीन रेसिपी बरोबरच. तोपर्यंत बाय.